दोन या धावसंख्येवरती गणेश तारवी याने चांगली सुरुवात केलेली आहे। पहिल्या बॉल वरती एक सिंगल, दुसऱ्या बॉल वरती एक सिंगल, धाव फलक दोन या धावसंख्येवरती। ऑन साइडला चांगला स्ट्रोक, फील्डर नाही आहे, चेंडू एका टप्प्याने सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, चार धावन करता सावकार। सावकार आलेला आहे, पॉवर प्लेचा हे षटक चालू आहे, कुठलाही शतरक्षक नव्हता आणि हा सावकार आहे। धाव फलक सहा या धावसंख्येवरती। दिलीपजी कोम यांच्या शुभ हस्ते हा मेडल इथे वितरित केला जातोय लघु घोषयाला। पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढे, चेंडूने आपली जागा बदललेली आहे, आउटफील्ड स्लो आहे त्या क्षेत्रामध्ये। तोपर्यंत आपण बघतोय की बघता बघता तीन धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या आहेत, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स बघायला मिळाली। तीन धावा पलून पूर्ण केल्या, धाव फलक तीनने पुढे सरसावलाय, ते म्हणजे नऊ या धावसंख्येवरती। नाईन रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात। अपील झालेली आहे, अपील उचलून धरलाय, म्हणजे हिट विकेटची सुरुवात फलंदाज बाजले आहे। क्लीन बोल्ड फलंदाज बाद झालेला आहे। शाम नी बॅटर इन झालेला आहे, या षटकातील पाच चेंडूचा खेळ झालाय। फुलवलेचा चेंडू मात्र पायावर त्या चेंडू लागलेला आहे, यष्टांच्या मध्ये स्लम एलबी सापडलाय, यष्टांच्या मध्ये सापडलाय फलंदाज श्याम। श्यामची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे, षटक संपलं पहिलं, पहिल्या षटकामध्ये दोन गडी बाद नऊ धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या। चांगली सुरुवात गणेश तारवी यांनी करून दिलेली आहे। कृष्णा कृष्णा कोल्हेकर आलेला आहे नवीन बॉलर बॉलिंग मार्क वरती, तर विशाल विशाल गवली नवीन फलंदाज। पहिल्या षटकात चांगली कामगिरी बघायला मिळाली गणेश तारवी याची, दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी कृष्णा आलाय, कृष्णा कोल्हेकर। कव्हर पॉइंट मध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे, शतरक्षक चेंडूच्या मागे धावतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे। दोन धावा
इथे पलून पूर्ण केला जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली आणि पहिल्याच दोन बॉलवरती या दोन धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या दोन धावेने धाव फलक 11 या धावसंख्येवरती संतोष आणि विशाल अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कारण गणेश भरड आणि श्याम हरवटे हे दोन फलंदाज बाजून माघारी परतलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू फसला गेलाय. चेंडू गेला होता हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली गेला आणि हा झेल पकडला. फलंदाज बाद. तिसरा गडी तंबूच्या आश्रयाला परततोय. फादरवाडी संघ जर बघितला तर थोडासा अडचणीमध्ये सापडलेला आहे. कृष्णा आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन नवीन बॅटर दिनेश घरत आलेला आहे. दिनेशसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला ऑन साइडला खिलकडेला आहे. शतरक्षक धावतोय, चांगले शतरक्षण, एकच धाव मिळेल. त्याचं कारण आपण बघतोय की चांगले शतरक्षण झालेलं आहे. एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागते. धाव फलक एकने पुढे सरसावलं जाते, तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. पहिले दोन सामने आपण हाय स्कोरिंग बघितले होते, त्यानंतर मात्र लो स्कोरिंग सामने इथे बघायला मिळाले आहेत. चेंडू लेग एस्टी सोडून जाणार आहे. पंचायची दोन्ही हात समांतर रेषेमध्ये, व्हाईट बॉल. धाव फलक बघतो आपण 13 धावा. चेंडूचा खेळ झालाय 3, आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. कृष्णा कोल्हेकर याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात, एक विकेट देखील त्याने मिळवलेली आहे. फुल टॉच चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक थोडासा मागे पडला गेलाय. दोन शतरक्षकाला बीट करून हा चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू पडताना बघितले की थोडासा बॉम्ब्स इथे निर्माण झाला होता आणि उचली इतकी होती की शतरक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही आहेत आणि हा चौकार मिळाला आहे. या 4 आणि धाव फलक पुढे सरसावला जातोय, तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती. 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू आपण बघतोय ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर हात आला होता. बॅटर बॉल काही संपर्क झालेला नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू अद्याप बाकी असेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. शतरक्षक पोहोचू शकलेला नाही आहे. चेंडूने आपली जागा बदललेली आहे. तिसरा शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, तोपर्यंत दोन धावा पूर्ण झालेल्या. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न आणि तिसरी धाव ही पूर्ण होऊ शकलेली नाही. पूर्ण तर झालेली आहे, मात्र पंचाने दर्शवलंय की वन शॉट, फक्त दोनच धावा मिळतील. या दोनने धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे, तो म्हणजे 19 या धावसंख्येवरती. 19 धावा धाव फलकावरती. षटक संपलंय, दुसरं दोन षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात.
तिसरा षटक हाताळण्यासाठी मनीष कोल्हेकर पहिलाच बॉल ब्लॉकर मध्ये हाताला लागलाय. चेंडूला खोदून काढले ऑन साइडला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेला आहे. फेकी देखील सुरेख झालेली आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. चांगला चेंडू इथे हाताला गेला. निर्धाव चेंडू. चांगले षटक आपण बघतो इथे हाताला जात आहे. आणखीन एक चांगला चेंडू हाताला गेला. बॅट फिरवली जाते मात्र बॅट अँड बॉल काही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू जे सांगता झालेले आहे. या षटकातील चेंडू टाकून झालेत तीन. आणखीन तीन चेंडूचा खेळ बाकी असेल. ब्लॉकर मध्ये हा चेंडू आता लावता. चेंडूला खोदून काढले सरळ बॅटने. लॉगर मध्ये गणेश तारवी चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत दोन धाव घेण्याची संधी होती. तिसऱ्या धावचा देखील प्रयत्न होतोय. कदाचित तिसरी धाव ही धोकादायक ठरू शकते आणि धोकादायक ठरली देखील आहे. धावच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद होतोय. या दोन धावेने धाव फलक जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे 22 या धावसंख्येवरती 22 रन्स 22 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू टाकून झाले चार. आणखीन दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे. क्लीन बोल्ड मधली दांडी इथे वाकवली जात आहे. ज्या पावली कैलास आला होता त्याच पावली तो माघारी परततोय. आणखीन एक गडी तंबूच्या आशाला परतला गेला. धाव फलक बघतोय आपण फक्त आणि फक्त 22 धावा या धाव फलकावरती. या षटकातील चेंडू टाकून झालेत पाच. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. आतापर्यंत पाच गडी बाद झालेले आहेत. नवीन बॅट्समन इन झालेला आहे. तो म्हणजे रवी मोरघे. चेंडू निघणार बघायला मिळतोय. पंचाने दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रन्स ने धाव फलक 23 या धावसंख्येवरती 23 रन्स ऑन द बोर्ड लागले गेलात. या षटकातील शेवटचा एक चेंडू देवी बाकी आहे. रवी मोरघे ऑन अ स्ट्राईक. बॅटचा एज घेतला. चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू फील्ड केला गेला. फक्त एक सिंगल धाव. या सिंगलने धाव फलक 24 या धावसंख्येवरती 24 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. तीन षटकाच्या समाप्तीनंतर आजच्या सरासरीने 24 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात.
इथला फटका केलेला आहे, शतरक्षक पोहोचू शकला नाही आहे तो तिथपर्यंत. फिकी थोडीशी खराब झाली होती, मात्र बॅकअपसाठी शतरक्षक येतोय. तोपर्यंत दोन धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या, दोन धावांनी धावफलक 26 यादव संख्येवरती, 26 रन ऑन दी बोर्ड लागले गेलेत. उमेश तारवी शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवरती आलेला आहे. पहिल्याच चेंडूवरती दोन धावा. राम राऊत विकेटचा मारा करतोय. हा चेंडू जर विकला तर लेगिस्टी सोडून जाणार पाहायला मिळतोय. खूपच बाहेर हा चेंडू हाताला गेला. पंचांची दुनिया समांतर रेषेमध्ये व्हाईट बॉलची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉलने धावफलक 27 या धावसंख्येवरती, 27 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फुलटा चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये, मात्र गणेश तारवी त्या क्षेत्रामध्ये झेल ड्रॉप करतोय, जीवनदान देतोय रवी मोरगे या फलंदाजाला. सहज सोपा झेल होता, मात्र झेल पकडता आलेला नाहीये. या दोन धावा आणि या दोन धावणीचे धाव फलक 29 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा मिसफील्ड, पुन्हा एकदा झेल सुटला गेलाय आणि पुन्हा एकदा दोन धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या दोन धावेनिशे धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो म्हणजे 31 या धावसंख्येवरती, 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फसवा चेंडू आताला गेलाय. गती परिवर्तन केलं होतं, विकेट किपर देखील बीट झाला होता मनीष कोल्हेकर. हा चेंडू निधाव येऊ शकला असता जर विकेट किपरने चेंडू कलेक्ट केला असता तर, मात्र बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे आणि या एका धावणीशी धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 32 या धावसंख्येवरती, 32 धावा धाव फलकावरती. शेवटच्या आणखीन दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. साइटला चांगला स्ट्रोक, काय फटका केलेला आहे जबरदस्त. फिल्डर होता त्या क्षेत्रामध्ये, मात्र त्याच्याकडे कुठलीच संधी नव्हती. चेंडू सीमारेषा पार गेलाय. 6 धावन करता विकेट षटकार आणि या षटकाराने धाव फलक आता मात्र वेगाने पुढे सरसवलेला आहे तो म्हणजे 38 या धावसंख्येवरती, 38 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील शेवटचा एक चेंडू तेबी बाकी आहे. उमेश तारवी याचं हे षटक थोडस महागडं ठरत असताना शेवटचा एक चेंडू बाकी आहे. ब्लॉकल मध्ये चेंडू आत आलेला आहे. पुन्हा एकदा गणेश तारवी आपल्याला फ्रेम मध्ये बघायला मिळतोय. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्याचा देखील प्रयत्न झाला, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे, मात्र उमेश तारवी याला हा चेंडू फील्ड करता आलेला नाही आहे. आणि बघता बघता तीन धावा पूर्ण झाल्या, चौथी धाव देखील पूर्ण झालेली आहे. पाचवे धावेचा प्रयत्न होतोय. गणेश तारवी इथे चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याला चेंडू मिळत नाही आहे आणि 5 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त रन इन बिटवीन द विकेट्स, धाव फलक 5 ने पुढे सरसावलेला आहे तो म्हणजे 43 धावा, 43 आणि 44 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 44 धावा पूर्ण करायच्या असतील.
गणेश तारवी आपण बघतोय स्ट्राइक वरती आहे, नॉन स्ट्राइक वरती बघतोय आपण. मनीष तारवी आला तर कैलास वजरे पहिले षटक हाताळण्यासाठी 44 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 44 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. ऑन साइडला शडंपूलचा फटका बघायला मिळतोय. चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावन करता फ्लॅट 6. पहिल्याच बॉल वरती गणेश याने आपले इरादे स्पष्ट केलेत. चांगला प्रहार, पॉवरफुल स्ट्रोक इथे बघायला मिळाला. 6 धावा फ्लॅट 6. बघतोय बॅट स्पीड आणि वाऱ्याचा स्पीड याचा मेल मिळालं आणि हा चेंडू आपण जर बघितला तर सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. फक्त हलक्या आहेत आणि हा चेंडू खेळून काढला गेलाय. चेंडू तो ऑन साइडला फक्त एक सिंगल धाव मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या सिंगल धावेने. धाव फलक 7 या धावसंख्येवरती 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले गेल्यात. 11 सरासरीने या 44 धावा पूर्ण करायच्या आहेत. आपण बघतो की पहिल्या दोन चेंडूवरती 7 धावा आलेल्या आहेत. चेंडू आपण बघतोय पंचांच्या मनामध्ये थोडासा डाऊट निर्माण झालेला आहे. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा रन्स ने धाव फलक 8 या धावसंख्येवरती. आपण पहिले 3 षटक जर बघितले तर अप्रतिम हाताळली गेली होती. पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 10, त्यानंतर 5, त्यानंतर मात्र शेवटचं षटक उमेश याचं थोडस मागणं ठरलं गेलं. पुन्हा एकदा हुक केला चेंडूला, शतरक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. 1 बॉम्ब शेडूला फील्ड केला गेलाय. तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव आलेली आहे. गणेशला असं वाटलं होती का चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातो की काय, मात्र तसं काही झालेलं नाही आहे आणि फक्त एक सिंगल धाव मिळालंय. चांगलं शतरक्षण देखील झालं अगदी सीमारेषेच्या जवळ. धाव पलून पूर्ण केली जाईल दुसऱ्या वेळेचा प्रयत्न. पहिली धाव पूर्ण झालेली आहे. बोलते मागच्या चेंडूवरती 2 धाव आल्या होत्या, थोडासा मिसकमेंट झाला होता की एकच धाव, मात्र 2 धाव पलून पूर्ण केल्या होत्या. मात्र या चेंडूवरती एक सिंगल धाव आलेली आहे. कैलासचं हे षटक थोडस महागडं ठरत असताना बघायला मिळतं. पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला प्रहार केलेला आहे. फिल्डरकडे कुठलीच संधी नाही आहे, प्रेक्षाकडे संधी होती. षटकार आलाय आणि या षटकाराच्या धावफलक आता मात्र वेगाने पुढे सरसावतोय. तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शरीरापासून थोडस दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न सक्सेसफुली ठरलेला आहे. हा चेंडू तो निर्धाव. षटक संपला गेलाय. पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय पिन बाद 17 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्या. चांगली सुरुवात झालेली आहे. मनीष तारवीसाठी सुवर्ण संधी आहे. मनीषाने जर षटकार ठोकला तर 100 रुपये कॅश प्राईज आहे. प्रत्येक षटकाराला हे कॅश प्राईज जाहीर झालेलं आहे. गणेश हडल यांच्याकडून हे कॅश प्राईज जाहीर झालं आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राईज. धावफलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 17 धावा. अजूनही 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावींची गरज आहे. 27 धावींची अजूनही गरज आहे. चेंडू आपण बघितला ऑफ स्टंपच्या खूप
खूपच बाहेर हा चेंडू हाताला गेलाय. पंचाने दर्शवले की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. वाईडने धाव फलक पुढे सरसावला जातोय. तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले गेल्यात. क्रॉस बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव बलून पूर्ण केली जाते ठेवायचा प्रयत्न होतोय. मनीष दुसरी धावेचा प्रयत्न इथे करतोय. आपण बघतोय की रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. कॉलिंग झालेलं नव्हतं, व्यवस्थित कॉलिंग झालं नव्हतं. यस नो वेट याचा कुठल्या प्रकारे समन्वय बघायला मिळालेला नाही आहे. आणि मनीष याची खेळी संपुष्टात आलेली आहे. कोल्हेकर न्यू बॅटर इन झालेला आहे. धाव फलकावर धावा पण जर बघितल्या तर 18 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. एकोणीस धावा धाव फलकावरती लागल्यात. गणेशच्या बॅट मधून आणखीन एक हवाई सफर, आणखीन एक धमाकेदार षटकार आलेला आहे. चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजे गणेश तारवी. आज आपण बघतोय स्वतःला त्याने प्रमोट केलेला आहे, सलामीला आलेला आहे. आणि सलामीला आल्यानंतर चांगली सलामी देखील देतोय. तीन षटकार आतापर्यंत बॅट मधून निघालेत. धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 25 या धावसंख्येवरती 25. अजूनही 19 धावींची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चेंडूला बॅकफुट वर जाऊन चेंडूला कट केलाय, पॉइंट मध्ये चेंडूला फील्ड केला गेला. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती, एक सिंगल धाव. धाव फलक 26 या धावसंख्येवरती चेंडू टाकून झाले या षटकामध्ये 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 18 धावींची गरज आहे. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावींची गरज. ऑन साईडला हा धमाकेदार आणखीन एक स्ट्रोक येतोय, षटकार. या षटकाराचे धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 32 या धावसंख्येवरती. गणेश बराड गोलंदाज महागडा इथे ठरतोय. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर मात्र षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा षटकार आलेला आहे. धाव फलक 32 या धावसंख्येवरती, 12 धावींची गरज. पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न, फटका फासलेला आहे. शतरक्षक घेतोय, जज करतोय आणि चांगला झेल देखील पकडतोय. फलंदाज बाद. मनीष कोल्हेकर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. धावा आल्या होत्या, मात्र आणखीन धावा घ्यायच्या होत्या आणि त्याचा फटका फसला गेला आणि विकेट देखील त्यांनी आपली गमावलेली आहे. अजूनही जिंकण्यासाठी 12 धावींची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावींची गरज. कृष्णा आलेला आहे, कृष्णा कोल्हेकर न्यू बॅटर. या षटकातील शेवटचा चेंडू अचूक टप्प्यावर त्या चेंडू पडला गेलाय. चेंडू येतोय निर्धाव. षटक संपले दुसरं. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 16 सरासरीने 32 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 6 सरासरीने 12 धावा इथे पूर्ण करायच्या आहेत. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावा. दिनेशने चांगली सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू इथे निर्धाव हाताला गेलाय.
याच प्रकारे आणखीन काही चेंडू त्याला टाकावे लागतील या षटकामध्ये। मात्र हा चेंडू आपण बघितला, खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडलेला आहे, पंचांनी नो चेंडू घोषित केला आहे, नो बॉल। गणेशाने प्रहार जरूर केला होता, मात्र सर फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला गेला होता। पुढचा चेंडू हा फ्रीट असेल, एक मुक्त फटके खेळण्याची संधी गणेश तारवी याच्याकडे। हा चेंडू आपण बघितला की थोडासा बाहेर ढकून गेला होता, चेंडू येतोय निर्धाव, अजूनही आपण बघतोय जिंकण्यासाठी 11 धावींची गरज आहे, चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 10। आणखीन एक निर्धाव चेंडू आलेला आहे, चांगलं षटक दिनेश याचं सध्या तरी बघायला मिळत आहे। आणखीन जर काही निर्धाव चेंडू जर आले तर हा सामना पुन्हा एकदा साईकडा फादरवाडी संघाच्या बाजूने झुकू शकतो। मात्र गणेश तारवी आहे बॅटमधून, आतापर्यंत आपण 3 षटकार बघितलेत, चांगली फलंदाजी त्याने केलेली आहे, मात्र या षटकामध्ये थोडासा स्ट्रगल करताना बघायला मिळतोय। सरळ बॉलरच्या हातामध्ये चेंडू येऊन विसावलेला आहे, बॉलर बॅट ड्राईव्ह कॉटन बॉल, गणेश तारवी याची खेळी संपुष्टात आलेली आहे। आता मात्र हे समीकरण बदललं गेलंय, 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावींची गरज आहे, 8 चेंडू 11 धावा। पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं होतं की हा सामना वन साइड इथे जिंकेल श्री मुंडा स्पोर्ट्स काजूपाडा संघ, मात्र ह्या षटकामध्ये दिनेश याने कमालीची कामगिरी केलेली आहे, चांगलं षटक त्याने हातालेलं आहे। नवीन बॅटर उमेश तारवी, न्यू बॅटरी आलेला आहे, शरीराचा वेध घेणार आहे चेंडू, फलंदाज बाद। फलंदाज इथे बाद झालेला आहे, पायची अपील झाली होती आणि अपील ग्राह्य धरली गेली, फलंदाज उमेश याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे। आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललं गेलंय, 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावींची गरज, 7-11 हे समीकरण। या षटकामध्ये आपण बघितलं जो नो चेंडू हाताला होता, तो नो चेंडू फक्त एक्स्ट्रा धाव आलेली आहे, त्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारे धाव आलेली नाही आहे, चांगले षटक दिनेश घरत याचा। मात्र शेवटचा एक चेंडू बाकी आहे षटकामध्ये, 11 धावींची गरज, 7-11 कुटुंबाचा चेंडू होता, चांगल्या प्रकारे कनेक्शन झालेलं नाही आहे, फक्त एक सिंगल धाव, चांगले शतरक्षण देखील झालेलं आहे। या सिंगल धावेने धाव फलक पोहोचतोय तो म्हणजे 34 या धावसंख्येवरती, अजूनही जिंकण्यासाठी 10 धावींची गरज, 6 चेंडू आणि या जिंकण्यासाठी 10 धावींची गरज। शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी विशाल साठवण, पण पहिलाच बॉल बघितला तर फलंदाज बाद झालेला आहे, हा
वरती टॉपर बघितला, सरळ एस्टेच्या वरून निघून गेला होता. विकास वल्वी विकेट आहे, चंडू विकेट किपरच्या हातामधून निसटला होता, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र असं काही झालेला नाही आहे. आणि रनआउटच्या स्वरूपातील फलंदाज बाद झाला आहे. 5 चंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. विशाल साठवण्याचा आणखीन एक चांगला चंडू. बघा, पहिल्या दोन षटकांमध्ये भरभर चांगली कामगिरी झाली होती गणेश तारवी याची, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये गणेश तारवी याची थोडीशी खराब कामगिरी बघायला मिळाली, त्यानंतर मात्र शेवटच्या षटकात विशाल साठवण, विशाल काय कामगिरी करतोय. ऑन साइडला चेंडू खेळून काढलेला, शतरक्षक येतोय, चांगले शतरक्षण, एक धाव पूर्ण झालेली आहे, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. फक्त एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल, एका सिंगल धावीने धाव फलक 35 या धावसंख्येवरती, अजूनही जिंकण्यासाठी 9 धावींची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावींची गरज. बॅटचा एज घेतलाय चेंडू विकेट किपरच्या मागे, शतरक्षण खूप चांगलं झालंय, फक्त एक सिंगल धाव मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही आहे. अजूनही 2 चेंडू आणि 8 धावींची गरज आहे, 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावा. चेंडू आपण बघतोय ऑन साइडला खेळून काढलेला आहे, 2 शतरक्षक आले, थोडासा मिसफील्ड बघायला मिळाला, 2 धावा पलून पूर्ण केल्या, तिसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, तिसरी धाव देखील पलून पूर्ण केलेला आहे. आणि आपण बघतोय एक चांगला बॅट्समन जो मोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहे, तो फलंदाज स्ट्राईक वरती आलेला आहे. आता मात्र जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजे 5. विशाल टू विशाल, कुठला विशाल, विशाल कामगिरी करेल. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. गोल्डन सिक्स मारावं लागेल. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. आणि हा चेंडू शरीराचा वेद घेणारा बघायला मिळतोय. आणि हा सामना इथे जिंकलेला आहे साई एकता फादरवडी टीमनं. अभिनंदन साईक फादरवडी, तर हार्ड लक श्री मुंडा स्पोर्ट्स काजूपाडा टीम. काय जबरदस्त मॅच, काय जबरदस्त कम बॅक. नक्कीच तारीफ करावी लागेल दिनेश याची, तारीफ करावी लागेल विशाल याची, ज्या प्रकारे ची 2 षटक हातालेली आहेत.